मंगलमूर्ती मौर्या। काय ग, तू सकाळी सकाळी स्वयंपाकघरात काय करतेस? माई, तुमचा आवाज सुटला? अगं बाई, खरंच की हे पण संपलंय माई। काय अल्लादीन, आपण कसे काय इकडे? माई, आज ए टू झेड किचन मी सांभाळणार आहे, मी अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत। आता हे काय नवीन, आमच्या आजची चव आवडेनाशी झाली की काय आपल्याला? काय माई? नाही नाही माई, तसं नाहीये हो, उलट ती चव माझ्या हाताला यावी ना म्हणून प्रॅक्टिस करते आता, आणि माझ्या परीक्षेच्या काळात केलं ना तुम्ही दोघींनी सगळं। आता माझी परीक्षा संपली आहे माई, त्यामुळे तुम्हा दोघींना पूर्ण आराम। नाही नाही, कल्पना अतिशय छान आहे, पण तुझ्या एकटीच्या नाही होणार अगं। अगं आम्ही दोघी दोघी करतो ना तेव्हा कुठे उरकतं आमचं सगळं। अगं आणि मुलांनाही सुट्टी लागली, आता सारखी भूक भूक करत असतात। अगं माई, अगं बाई, अगं म्हणजे मी पण आहे ना मदतीला। अगं बाई, आज सुट्टी असून आपण आराम नाही वाटत करणार? काय रे शहाण्या, सुट्टी असते तेव्हा मला नाही ती मदत करायला येत कधी तू? अरे काय यार माई, तू पण असं काय बोलतेस? लाडत नको सर, तुम्हाला मदतीला नाना असतात ना। हो का, ऐकलं का, धाकट्या सुनबाईना कसा कंठ फुटायला लागलाय ते। थोडक्यात काय, मला पूर्ण आराम मिळणार आणि त्याची सुरुवात चहानी, हे घ्या। थँक्यू, छान, तू पण घे ना। हा मी घेते, पण आधी लिस्ट करून देते ना सामानाची, आणशील ना व्यवस्थित? अरे म्हणजे काय, बाईक कशासाठी? एक एक मिनिट हा, हा जर बाईकने जाणार असेल तर तूही त्याच्या बरोबर जा। अगं तू कुठेतरी पार्किंग शोधणार, मग गाडी पार्क करणार, मग तो सामान आणायला जाणार, मग तो बघणार चांगलं वाईट, त्याच्यामुळे दुपार उलटेल की नाही, त्याच्याऐवजी तू जा त्याच्या बरोबर आणि सामान पारखून घेऊन ये। झालं, करेक्ट तसं करूया। पण माई, नाही नाही नाही, तुझ्या गैरहजेरीत एकाही कामाला हात लावणार नाही। झालं समाधान? येस। पाहिलंस का कसे लाड चाललेत माईचे, छान वाटत नाही? सुटला आता आवाज? सुटला का? बरं झालं। काय विजयाला शोधतेस? नाही नाही, अशीच रिकाम टेकडे फिरते आज मी घरात, आणि मी काय तुझ्या बायकोच्या कागाळ्या करायला नाही आले तुझ्याकडे, आज असं मस्त गप्पा मारत बसूया असं सांगायला आले तिला आत्ता सकाळी। हो, मेघनाबाईंनी ऑर्डर दिली ना आम्हाला। काय, परीक्षा चालू होती माझी तेव्हा तुम्ही मला सुट्टी दिलीत की नाही? आता माझी परीक्षा संपली तेव्हा तुम्ही आणि विजयाताईंनी आराम करायचा। एकटी करते सगळं? एकटी? महाशय सरसावलेत ना मदतीला। पण तू कुठे निघालेस नटून थटून? अगं आम्ही शाळेतले 8-10 जण भेटणार आहोत, एक छोटस रियुनियन करायचं चाललंय। तुझी आणि ही आपली शुभांगी दोघांनी पुढाकार घेतलाय सगळा। अगं बाई, हे लहानपणी किती यायचे नाही आपल्याकडे खेळायला, हे कसे दिसतात आता? बाई, सुजयला चक्क टक्कल पडले आणि शुभांगी गोल मटोल झालेली आहे। मला सगळे म्हणतात तू छान मेंटेन केलंस, मी खरं तर काहीच करत नाही ग। पण बाई खरं सांगू का, मनशांती खूप महत्वाची आहे। नेहमी म्हणत असतात की तुमच्याकडे सासू सुनेचा वाद नाही, नणंद भाऊजांची भांडणं नाही आहेत, तुम्ही भाऊभाऊ कसे छान गळ्यात गळे घालून राहता। पण बाई खरं आहे ते, मेंटेन आम्ही नाही केलं, मेंटेन तुम्ही केलं, हे घर आणि या घरातल्या माणसांची मनं। आज काय कौतुकाचा दिवस आहे का माझा? कौतुक असं नाही ग, पण बाई पॅट की नाही, बाहेर बघतो ना आम्ही, आय एम प्राऊड ऑफ यू। खरंच मनात आणि घरात काळे आणि निगेटिव्ह विचार येऊच द्यायचे नाहीत मुळी। म्हणजे आपण शेताची राखण कशी करतो, चुकार गुर आणि पाखरं कशी हुसकावून लावतो, तसं आपल्याला दक्ष राहावं लागतं। आणि जाऊ दे, तुझ्याशी काय गप्पा मारत बसले, उशीर होत असेल तुला। बरं त्या दोघांना सांग मी आठवण काढते म्हणून, या एकदा म्हणावं घरी माईला भेटायला। सांगतो काय केलं ते सांग ना काकू। अले, भूक लागली मला।
अरे आधी तुम्ही खाऊन तर बघा, तुम्हाला आवडलं तर सांगेन ना नाव. वास मस्त येतो. नूडल्स गेल्यात बहुतेक. हो ना मस्त वास येतोय. नूडल्स मेघना अगं त्या मैद्याच्या असतात, पोटाला त्रास होईल. अहो नाही माई, गव्हाच्या पिठाच्या मिळतात आता. आणि नूडल्स नाही येत, हे स्पगेटी बनवली आहे. अद्वैतची करते नेहमी, आपल्याने पण एकदा केलेलं. माई रागवेल म्हणून एकदाच केली होती. मी कधी रागवले ग? आणि माई तुझं कसं आहे माहितीये का, रागवायची गरज नाही, एक नजरी काफी आहे. काय मेघना हो की नाही? काय ग, काय म्हणतोय हा? अरे बापरे, आम्ही दादा मला प्लीज यात नका अडकवू, प्लीज. बघ बघ बघ, ती घाबरली म्हणजे रागवतेस तू. बर बाबा, आहे मी खाष्ट सासू. मग तर झालं, झालं समाधान तुझं? नाही, तुम्ही या स्पगेटीची टेस्ट घेतली तरच आमचं समाधान होईल. ते जे काय केलंय ना ते तुम्ही खा, मला नाही का आवडत हे. असं काय करतेस माई, घे ना सर. काय माहिती का, तुझ्या भाषेत ना ते शेवयाच एक प्रकारचे वेगळ्या स्पायसी आहेत, घे चव घे. नाही मेघनाने केली असेल चांगली, पण घेगळीत लागतात ग, मला नाही आवडत. घ्या ना माई. कौतुक करतेस ना नेहमी तिचं, मग चवघ्याला काय होतंय? बापरे घाबरल्या मी, तू ओरडलास तेव्हा. मग चवघ्या आता. बर, पण मी अगदी एकच खाऊन बघे ना. सगळ्यांच्यातलं एक एक घासमी घे. त्यापेक्षा आपण माई आजीला भरूया. नको नको. थांबा थांबा, मी फोटो काढते. आता मी फोटो काढते. काय रे देवा, थांबा थांबा. माई स्माईल प्लीज. कृष्ण कमळ, मोगरा, जास्वंद, गुलाब, चाफा, सोनचाफा. व्हेरी गुड. पुढे. कृष्ण कमळ, मोगरा, जास्वंद, गुलाब, चाफा, सोनचाफा, जाई. पल्लव चला चला. कृष्ण कमळ, मोगरा, जास्वंद, गुलाब, चाफा, सोनचाफा, जाई जुई. हा मेघना बाई चला. मी? हा बर. कृष्ण कमळ, मोगरा, जास्वंद, गुलाब, सोन चाफा, जाई जुई, गोकर्ण. वा आदित्य. चला. कृष्ण कमळ, मोगरा, जास्वंद, गुलाब, चाफा, सोनचाफा, जाई जुई, गोकर्ण, नागचाफा. छान. चला विजयबाई आता आपली बाई. कृष्ण कमळ, मोगरा, जास्वंद, जाय तो जा. काय काय? अरे असं सहज आठवलं मला गाणं म्हणून म्हटलं मी. चाफा. मी सांगते तुला जाय तो जाय तरी तो बघ. ए बरं बरं, आता पाच जण खेळ, तुम्ही बाहेर जाऊन खेळा आता. चला. अरे वा जगात. काय मित्र? नाही रियुनियनच्या मीटिंगला जाऊन आल्यापासून कुठल्या तरी विचारात घडलेले दिसतंय आपण. काय काय? कुठे काय? कोण कोण भेटलं रे? अगं शाळेतले भेटले होते 8-10 जण. तुला तो गणेश आठवतो? गणेश कसा होतो ना एकदम असं बारीक, आता असं जणांमध्ये पोटबीट सुटलं एकदम. माई आणि सुजय बरोबर आता मिलिंदही टक्कल पडलंय. देवा. आणि मुली माहितीये, मुली तर सगळ्या गोल मटोल झाल्यात, ओळखूच येत नव्हत्या. पण अमित दादा, रेखा भेटली की नाही? रेखा. रेखा रेखा रेखा. हा हा, ती दोन विणा घालायची ती.
अम्मू अम्मू म्हणायची नाही याला. विजया, अमित दादावर लट्टू होती हा ती. ए अर्जु उगच काय काहीतरी. बर नव्हती लट्टू, झालं समाधान. ते पण सांग ना, सांग ना, भेटली की नाही ती? भेटली ना. माई पण काय सॉलिड मेंटेन केलंय ग तिने. ए माईला का सांगतोस? आओ म्हणजे काय हो. पण खरंच खूप छान दिसत होती. बरोबर आहे बाबा. आणि आता काय, तुला भेटायला येणार म्हटल्यावर काळजीपूर्वकच तयारी करून आली असेल ना ती. पण व्हॉटएव्हर, खूप गोड होती नाही ती. मग काय आमचा अमित काय कमी गोड आहे? अरे बघा बघा काय मेंटेन केले स्वतःला, बघा जरा बघा. बस बस तुम्ही काय ठरवलं का सगळ्यांनी म्हणून माझ्या मागे लागायचं? अरे वा जगास पण घ्या. अरे माझी रेसिपी आहे. यस 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 सांगतो. वा जगास मिरची पण मस्त लागली. हो ना, मी जरा घाबरलेच होते आधी, पण ना मिरची उभी चिरून थोड्या वेळ ठेवली पण्यामध्ये. अगे काय, काही लोकांना कैरी बाधते म्हणून टाकायची मिरची, आणि मग स्वाद पण येतो ना फर्स्ट क्लास. पण मेघना, तू जर का दर परीक्षेनंतर हे असं पणबिन करणार असेल तर दरवर्षी एक परीक्षा देत जा जन्मभर. आज मीटिंगला पण पणच होत. अरे काय चाललंय यार, सांगतोय फक्त. गे 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 असे काय उभे आहेत दोघं? बेस्ट कपल कॉन्सेप्ट साठी फोटो काढते मी, जरा असे बिलकुल उभे राहा ना, चिकटा ना. काढते की लाज वाटते की नाही तुला? आई वडील होत आम्ही. हसताय काय तुम्ही सगळे? आता दोघही स्टाईल ने का मारू? चला चला चला, पटकन पटकन स्माईल. ती धरबंदच राहिलेला नाहीये बहिला. काय तिने एक लाज सोडली, तुम्ही पण काय चाललंय? अरे देवा, माझी बोट उमटली की काय गालावर. क्लिक झाला. चला चला पुरे. आता अमित दादा आणि विजय, चला चला चला. मास्तर कुठं उभं राहायचं? मी मास्तर. हो अरे या सगळ्या प्रकरणात तूच हेड मास्तर आहे. चला चला अजून नको आम्हाला, पोच दे पोच दे. येस अमित दादा. अरे ही कुठली पोज देतोय, नीट दे ना. हा रेडी? येस करेक्ट. रेखा रेखा, रेखाला कशी स्माइल देशील तशी दे, तशी दे. येस थँक यू. अरे आमचं जरा नंतर काढतो, 10-12 वगैरे असे फुरसत घ्या. आधी तुझे आणि मेघनाचे. आम्ही काय, तुला काही चावलं का? नाही ना, मग असा काय रिॲक्ट होतोय? चल चल बोलव तिला. मेघना चल 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 उभं राहा, चल चल उभी राहा. हा गुड रेडी. अरे ए मी सांगितलं ना बेस्ट कपल कॉन्सेप्ट साठी फोटो काढतीये मी, असे काय दोघं लांब लांब उभे आहात? तिच्या खांद्यावर हात ठेव, चल चल. एक मिनिट शांतता पाळण्यासाठी इथे तुम्हाला बोलवलेलं नाहीये. चल चल जवळ घे तिला, लवकर लवकर. अर्जू आता काढ ना, उभे आहोत ना आम्ही. आता हा का भाव खातोय एवढा? तू थांब, तू असं नाही ऐकणार, थांब. अगं कमरेत हात घाल आणि घे घे तिला जवळ घे. पकड पकड हात पकड हात पकड. हा पकड. कमन असा जोश पाहिजे, जोश. हा ती जान जान आली पाहिजे. कमन येस पकड पकड. हा हा येस. हा
आदित्य मला काय झालं? आदित्य आय एम सो सॉरी मेघना. अर्चू असं काही करेल याची कल्पनाच नव्हती मला. माझ्या नकळत मी रिॲक्ट झालो आणि निघून आलो. तुझ्यावर कोणतीच गोष्ट लादायची नाही मला, दॅट्स इट. हो पण घरातल्यांना फारच विचित्र वाटलं रे ते. आय नो आय नो, पण माझ्या दृष्टीने तुला अवघडून टाकणं जास्त डिफिकल्ट होत. बरं, त्यांना सांगूही नाही शकत की आपण फक्त नावापुरतेच नवरा बायको आहोत. आदित्य तू नाही मेघना, तिकडे तुझ्या आईबाबांच्या दडपणामुळे तू निवडलेल्या जोडीदाराबरोबर तू जाऊ नाही शकलेस. इकडे असं नको व्हायला की इथल्या सगळ्यांचं प्रेम तुझ्या पायातली बेडी बनून जाईल. तू या सगळ्यात गुरफटून निर्णय घ्यावास असं नाही वाटत मला. अरे कुठल्या मातीचं बनलायस तू? इतकं नको जपूस, मला सवय नाही आहे मला त्याची. का जपतोयस इतकं माझं मन? कारण मी शब्द दिलाय तुला आणि मी माझ्या शब्दाचा पक्का आहे. झाला का तुझ्या डोक्यात भुंगा सुरू? तर रात्रभर असं विचार करत बसणार आहेस का? ते काय पंख्याचं बटन आहे का ऑन ऑफ करायला तरी बोलत बसत? इथं काळजीनं जीव खालीवर झालाय माझा. सगळं काही चांगलं चालू होत, बरोबर गालबोट लागलं तर सुखाला तसं काहीतरी होत. काळजी वाटणारच ना. खरं मला एक सांग संजीवनी, सगळं असं गोड गुलाबी गुलबक्षी कसं असणार? आणि गालबोटच सौंदर्याचं सौंदर्य वाढवतं असं म्हणतात ना, तसंच आहे. दुःखात सुखाची ओढ निर्माण करतं. तत्वज्ञान म्हणून ऐकायला सगळं चांगलंय, पण प्रत्यक्षात दुःख भोगायला कुणालाच आवडत नाही. आणि त्यातूनही आपल्या मुलाला दुःख भोगायला लागतंय ना, हे आईसाठी फार कठीण असतं. काय झालं असेल दोघांमध्ये? चांगले हसत खेळत तर होते आणि हातात हात घ्या म्हटल्यावरती तिचा हात झटकून हा चक्क निघून गेला. झर्र झालं माझ्या मनात नुसतं. आणि या बाबतीत असं एकदम जाब विचारून पण चालत नाही ना, केअरफुली हँडल करावं लागतं सगळं. परक्याची पोर आपण आपल्या घरी आणतो आणि तिला असं झिडकारून हा चक्क आपल्या खोलीत निघून गेला. त्या पोरीचा चेहरा केवडूसा झाला होता बघितलं ना. पण मी तुला याआधी सांगितलंय संजीवनी, या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही कितीही वाटलं तरी. त्यांचं त्यांना सॉर्ट आउट करायला लागणार आहे काय असेल ते. शेवटी ज्याची लढाई त्यालाच लढावी लागते ग. पण शेजारी उभे राहू शकतो, फार फार तर पाठीवर हात ठेवू शकतो. तेव्हा तुला काळजी करायची थांबवणं हा एकच पर्याय उरतो. मी काही योगी नाही तुमच्यासारखी. थांबव म्हटलं की थांबवलं. हे बघा, माझ्या मनात विचार येणार आणि त्याच्याबरोबर काळजी सुद्धा.